मी बघितली नव्हती, कोणी सक्सेस झालेला व्यक्ती मी बघितला नव्हता, म्हणून हा बिझनेस मला थोडासा वेगळा वाटत होता, वाटू शकतं तुम्हाला पण वाटत असेल. हा व्यवसाय जेव्हा मी दोघा नवरा बायकोनी बघितला त्यावेळेस माझ्या मिस्टरांना हा बिझनेस खूप चांगला वाटला, म्हणून त्यांनी हा बिझनेस स्वीकारला. आज तुम्ही लोक ह्या प्लॅन मध्ये आला, तुम्ही कोटातले रुटातले सुटातले लोक बघितले, उद्या आमच्या लोक तुमच्याकडे जेव्हा डिस्ट्रीब्युटर येतील फॉर्म भरण्यासाठी तेव्हा तुम्ही म्हणाल पैसे नाही आमच्याकडे पण नव्हते. त्याचं कारण होतं, हा बिझनेस जेव्हा बघण्यासाठी आम्ही दोघ जण आलो होतो त्यावेळेस माझे मिस्टर कलर कॉन्ट्रॅक्टरचं काम करायचे आणि मी एक साधारण भाजी विकणारी भाजीवाली होते. भाजीचा व्यवसाय करत असताना हा बिझनेस माझ्या नशिबामध्ये आला. मला असं वाटतं आमच्याकडे खूप पैसे असतील, नाही का? असतील का? नाही. एकदम साधी कंडिशन होती पण पैसे मॅनेज केले माझ्या मिस्टरांनी. मनी मंगळसूत्र माझं नेलं आणि गव्हाण टाकलं आणि हा बिझनेस सुरू केला. बिझनेस जेव्हा सुरू केला तीन आयडीनं बिझनेस सुरू केला. 21,000 खरेदी केली, माल आम्हाला 30,000 भेटला. ऑलरेडी मी छोटा बिझनेस करत होते, मला पण हा बिझनेसच वाटला. 9,000 रुपये फायदा झाला, चला चांगला व्यवसाय आहे. माझे जे पहिलेचे प्रॉडक्ट होते ते एका दिवसात सडत होते, पण हे जे प्रॉडक्ट आहे 3-3 वर्ष याची काय आहे व्हॅलिडिटी आहे, खराब होत नाही. हा पण मला एक मुद्दा आवडला, म्हणून मी साहेबांना फक्त सपोर्ट करण्याचं काम केलं. आम्ही दोघं जण हा बिझनेस पार्ट टाइमच्या पार्ट टाइम करत होतो. माझा भाजीचा धंदा होता, माझे मिस्टर कलर कॉन्ट्रॅक्टरचं काम करत असताना संध्याकाळी 2-3 तास ह्या फील्डला आम्ही देत होतो. आणि असं करत करत 1-1.5 वर्षाचा कालावधी लोटला आणि त्या कालावधीमध्ये TC नावाची रँक आम्ही अचीव केली होती. तुम्ही बघितलं TC जमा झाले होते ना, TC जमा झाले, खूप मान सन्मान होतो. तसा आमचा पण खूप मान सन्मान झाला, सत्कार झाला आणि मान सन्मानाचं जे सुख आहे माझ्या मिस्टरांना पेललं नाही बहुतेक, मला माहित नाही. फक्त 9 दिवस झाले आणि 9 दिवसानंतर दाभाडे साहेबांना एक मेजर अटॅक आला आणि सर हे जग सोडून गेले. त्यांना ह्या बिझनेस मध्ये NTC नावाची रँक अचीव करायची होती. ते स्वप्न घेऊन ते ह्या व्यवसायामध्ये आले होते आणि ती NTC रँक अचीव व्हावी म्हणून मी आज स्टेज वर उभा आहे. होता मला काही कळत नव्हतं, पण तरीही मी हळूहळू शिकत गेले. साहेब गेले होते मंगळवारी आणि बिझनेस हा जो आहे त्याचा बुधवारी चेक येतो. जे डिस्ट्रीब्युटर लोक आहेत त्यांना माहिती आहे चेक येतो ना, बरोबर ना? जे काम करतात त्यांचा येतो, पण माझा पण आला होता, बरोबर. मंगळवारी साहेब गेले, बुधवारी त्यांच्या अकाउंटला 15,000 चेक आला. तेच पैसे घेऊन मी त्यांचा पूर्ण कार्यक्रम केला. आणि तुम्हाला माहित असेल जेव्हा अशी काही दुर्घटना घरी घडते तेव्हा पावणे रावळे निघून जातात. माझे पण पावणे रावळे निघून गेले, पण त्यावेळेस पावणे रावळे निघून गेल्याच्या नंतर मी थोडीशी 2-3 दिवसांना अंतर्मुख झाले. विचार केला हा बिझनेस दाभाडे साहेबांनी का सुरू केला असेल, त्यावेळेस मला उत्तर मिळालं. त्यांना असं वाटलं असेल की मी गेल्याच्या नंतरही माझी फॅमिली सुरक्षित राहिली पाहिजे, म्हणून हा व्यवसाय त्यांनी स्वीकारला. त्या दिवसापासून फुल टाइम नाही मित्रांनो, ओव्हर टाइम हा बिझनेस करते. सांगायला एकदम भारी वाटतंय. आज जो बिझनेस आम्ही सुरू केला होता दिवसाकाठी 200-300 रुपये कमावणारी तीच भाजीवाली आहे आज तुमच्या हॉलच्या बाहेर 15 लाखाची किया सोलेट कार घेऊन आली. बऱ्याच लोकांना वाटत असेल मी शिकलेला नाहीये, बऱ्याच लेडीज लोकांना वाटत असेल मी पण शिकलेली नाहीये, मी सुंदर दिसत नाहीये, मला चांगलं बोलता येत नाही. डझंट मॅटर, जर का तुम्ही हा व्यवसाय स्वीकारला असेल, तुमचं जर स्वप्न पक्का असेल, तुम्हाला जर का तिथपर्यंत जायचं असेल, तर हाच एक बिझनेस आहे तुमच्या स्वप्नापर्यंत. म्हणजे तुमचे जे स्वप्न आहे ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा बिझनेस तुम्हाला सपोर्ट करेल. व्यवसाय जो आहे, जर का तुम्ही एखादा बाहेर व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तिथे तुम्हाला जर का अनुभव असेल, तर तुम्ही त्या व्यवसायामध्ये काय होऊ शकता, सक्सेस होऊ शकता. पण हा असा व्यवसाय, ह्या व्यवसायामध्ये जर का तुम्ही आलात, तर तुमच्या बरोबर तुमचे जे सिनियर असतात त्यांना 7 वर्षाचा 8 वर्षाचा 10 वर्षाचा 5 वर्षाचा अनुभव असतो आणि तो अनुभव तुमच्या कामाला येतो, म्हणून तुम्ही ह्या बिझनेस मध्ये रिव्हर्स येत नाही, बरोबर. म्हणून मला एकच सांगायचं, हा बिझनेस एकदम सुंदर आहे. ह्या व्यवसायामध्ये ज्या लोकांनी मला घडवलं टिकवलं शिकवलं, असे माझे जे सिनियर आहेत प्राध्यापक इनुस मिर्झा जे सिलिंग अचीवर आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर हा जो बिझनेस गिफ्ट मला ज्या व्यक्तीने केला प्रदीप दाभाडे सर यांना, सर्वप्रथम मी कोटी कोटी अभिवादन करते आणि इथंच थांबते. ओके, विश ऑल दी बेस्ट. जय लाईफ स्टाईल, बनी लाईफ स्टाईल. थँक्यू.